कोणत्याही महोत्सवासाठी संस्कृती आणि विरासत जपणे गरजेचे असते। या महोत्सवात सर्वांचं प्रदर्शन बघाव्यास मिळाले आहे। महोत्सवात संपूर्ण खानदेश दिसला। खानदेश महोत्सवाने खऱ्या अर्थाने खानदेश संस्कृतीचे जतन केले आहे। उत्सवाच्या माध्यमातून यापुढेही अनेक वर्ष हा उत्सव असत सुरू राहावा। नाशिकमध्ये खानदेशातील लोक मोठ्या प्रमाणावर राहत असून याद्वारे त्यांनी स्वतःचे वेगळेपण जपले असल्याचे प्रतिपादन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले। खानदेश महोत्सवाचे समारोप प्रसंगी खानदेश रत्न पुरस्कार वितरण प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते। मंत्री गिरीश महाजन यांनी सर्व खानदेश रत्न पुरस्कारार्थींचे अभिनंदन करत कार्यक्रमाला शुभेच्छा देत आगामी काळात कोरोनाच्या नवीन विषाणूंशी लढण्यासाठी काळजी घ्या, पुढची लाट येऊ नये यासाठी सतर्क राहण्याचे आवाहन केले। राज्य शासनाच्या वतीने येणाऱ्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहनही महाजन यांनी केले। खानदेश महोत्सव अविरत सुरू राहणार असल्याची ग्वाही उपस्थितांना देत अहिराणी भाषेत कार्यक्रमाला जमलेल्या तमाम नाशिककरांनी संवाद साधला। आमदार देवयानी परांदे, माजी महापौर सतीश कुलकर्णी, विजय चौधरी, लक्ष्मण सावजी, गिरीश पालवे, बाळासाहेब सानप, मनपा आयुक्त चंद्रकांत फुलकुंडवार, हिमगौरी आडके, केदा आहेर, महेश हिरे, रमेश हिरे आदींसह विविध मान्यवरांसह नाशिककर मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। प्रसिद्ध गायक शंकर महादेवन यांनी खानदेश महोत्सव या कार्यक्रमामध्ये वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभम या गाण्यापासून सुरुवात केली। त्यानंतर रसिकांसाठी महाशिवतांडव गात मंत्रमुग्ध केले। ओंकार गणपती, सूर निरागस हो, जय जय रामकृष्ण हरी आदींसह अनेक गीतांवर नाशिककरांनी फेर धरला। खानदेश महोत्सवात जमलेल्या महिला भगिनींसाठी एक विशेष गाणे गात महिला देखील विविध कार्यक्षेत्रात अग्रेसर असल्याचे स्पष्ट करून दिले। खरं तर एखादा महोत्सव साजरा करायचा असेल तर संस्कृती, विरासत आणि परंपरा याचं संपूर्ण प्रदर्शन करावं लागतं। मी जेव्हा महोत्सवात गेलो तेव्हा संपूर्ण खानदेश हे मला दिसलं, आपली संपूर्ण संस्कृती या ठिकाणी दिसली आणि एक उत्कृष्ट आयोजन या ठिकाणी सीमाताईंनी केलं। खरं तर सीमाताई महाराष्ट्र विधानमंडळामध्ये उत्कृष्ट नेते आहेत, उत्कृष्ट आमदार आहेत, पण या ठिकाणी सांस्कृतिक कार्यात, सामाजिक कार्यात आणि धार्मिक कार्यात सुद्धा सीमाताई अत्यंत चांगलं काम करतात, त्याबद्दल मी त्यांचं खूप खूप अभिनंदन करतो। खरं तर नागपूरवर म्हणजे या कार्यक्रमाला सीमाताईचं अभिनंदन करायला हवं आहे। आपण सर्वजण आलात त्याबद्दल आपल्या सगळ्यांचं खूप मनापासून मी आभार मानते। आज इथे खानदेश रत्न पुरस्कार वितरण देखील होणार आहे आणि सर्व आपले जे पुरस्कार आहेत ते देखील उपस्थित झालेले आहेत, त्या सर्वांचं मी खूप मनापासून अभिनंदन करते। खरं तर अतिशय प्रतिकूल परिस्थितीत किंवा त्या परिस्थितीवर मात करून आपण काहीतरी ध्येय गाठलेलं असतं आणि त्यामुळे हा पुरस्कार आपण दरवर्षी देत असतो, मी आपल्या सर्वांचं खूप मनापासून अभिनंदन करते। खरं तर अधिवेशन सुरू आहे आणि तरी देखील बावनकुळे साहेब असतील, गिरीश भाऊ असतील, या अतिशय व्यस्त त्यांच्या कार्यक्रमांमधून आज इथे उपस्थित झालेल्या बावनकुळे साहेब नागपूर मधून आले, गिरीश भाऊ जामनेर मधून आलेले आणि उद्या पुन्हा अधिवेशनासाठी जायचंय, तुम्ही इथे उपस्थित झालात त्याबद्दल मी तुमचं खूप मनापासून आभार मानते। तर म्हणजे मलाही गाण्याची सवय आहे, सगळ्याकडचा कार्यक्रम बघून मला असं वाटतं की मी एक दोन गाणे तुमच्या समोर म्हणावे, पण विधानसभेमध्ये ओढून ओढून 8 दिवसापासून माझा आवाज बसलेला आहे, त्यामुळे मी आज तो काही प्रयत्न करणार नाही। म्हणजे अध्यक्षांनी मला तसं नाही सांगितलं आमच्या आज, त्यामुळे आपला जास्त वेळ या ठिकाणी येणार नाही, पण तो आज अतिशय आनंद होतोय एवढा भव्य दिव्य कार्यक्रम बघून। सीमाताई, रश्मीताई, तुम्ही खानदेश महोत्सव, खरं म्हणजे नाशिक शहर म्हणजे आपलं संस्कृतीचं माहेरघर आहे आणि नाशिक शहरामध्ये असा एवढा मोठा भव्य दिव्य कार्यक्रम, मला वाटतं महाराष्ट्रामध्ये असा एवढा मोठा कार्यक्रम हा पहिल्यांदाच मी या ठिकाणी बघतोय। खूप कष्ट, खूप मेहनत आपण सर्वांनी, आपल्या टीमने सर्वांनी या ठिकाणी घेतलेले आहेत आणि चांगला असा कार्यक्रम, संस्कृतीचं जतन, आपली खानदेशची संस्कृती, खानदेशची माती, म्हणजे आता मला बघायला वेळ मिळाला कारण गर्दी एवढी की आपण काही बघू शकत नाही, एवढी गर्दी त्या ठिकाणी आहे। नाशिक मधील विश्वजा जाधव हिने शंकर महादेवन यांच्या समवेत गाणे गात महादेवन यांच्यासह सर्व श्रोत्यांचे मन जिंकले। भाजपचे आमदार सीमा हिरे यांनी देखील स्वागत केले।
नाशिक लोकशाही न्यूज ब्यूरो रिपोर्ट नाशिक।